देवाचा इस्रायली लोकाई संघ करार। लाल समुद्र पार केल्यानंतर देव इस्रायली लोकाईले जंगलामधून सिनाई पर्वताकडे घेऊन गेला। हा तोच पर्वत होता जती मोशेनं जडते झाड पाहिले होते। त्या लोकाईनं पर्वताच्या पायथ्याजवळ आपले तंबू ठोकले। देवाने मोशे आणि इस्रायली लोकाईले म्हटलं, जर तुम्ही माही आज्ञान माया कराराले पाळान तर तुम्ही माये खास निवडलेले लोक होसान, राजकीय याजकगण आणि पवित्र राष्ट्र होसान। देव त्याच्या जवळ यावा यासाठी लोकाईने 3 दिवस आत्मिक तयारी केली। देव सिनाई पर्वताच्या शिखरावर उतरत असताना मेघ गर्जना विजेचा प्रखर प्रकाश धूर आणि प्रचंड शिंगाचा आवाजासंग उतरून आला। तेव्हा मोशे स्वतः पर्वतावर चढला। मग देवाने त्याला हे वचन सांगितले, मी यहोवा तुमचा देव आहे, ज्याने तुम्हाले मिस्र देशाच्या दासत्वातून सोडवले। तुम्ही अन्य देवताची पूजा करू नका, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नका आणि तिच्या पाया पडू नका, कारण मी यहोवा तुया देव जलन ठेवणारा देव आहे। तुये माये नाव व्यर्थ घेऊ नकोस, शब्बात दिवसाची आठवण ठेवून त्याचे पवित्रपणे पालन कर, अर्थात 6 दिवस तू आपले सर्व काम कर, आणि 7वा दिवस हा तुया विश्रांतीचा दिवस आणि माया आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ। आपल्या बापाचा आणि मायेचा मान राख। तू खून करू नकोस, तू व्यभिचार करू नकोस, तू चोरी करू नकोस, तू खोटी साक्ष देऊ नकोस। तू आपल्या शेजाराच्या बायकोचा, त्याच्या घराचा किंवा त्याच्या कोणत्या पण गोष्टीचा लोप करू नकोस। मग देवाने ह्या 10 आज्ञा दगडाच्या 2 पाट्यावर लिहून मोशेकडे दिल्या। देवाने त्याला पालन करण्यासाठी अजून खूप सारे नियम आणि विद्यापन दिल्या। जर त्याने हे सर्व नियम पाडले तर देवाने त्याला आशीर्वाद आणि संरक्षण देण्याचे वचन दिले, पण जर त्याने त्याचे उल्लंघन केले तर देव त्याला दंड देईल। देवाने इस्रायली लोकाईले त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशीलवार माहिती दिली, ह्याले निवास मंडप म्हणत। देवाने त्याला सांगितले की मंडप कसे बनवायचे आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे। ह्या मंडपमध्ये 2 खोल्या होत्या आणि त्याचे 2 भाग करण्यासाठी एक मोठा पडदा होता। पडद्याच्या पाठीमागे असणाऱ्या खोलीमध्ये केवळ महायाजकालेच जाण्याची परवानगी होती, कारण तती देवाचा निवास होता। देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण निवास मंडपासमोर असणाऱ्या वेदीवर देवाले होमबली करण्यासाठी एका जनावराले आणू शकत होता। याजक त्या पशुले बली करून त्याले वेदीवर देवासाठी होमबली म्हणून जाळत होता। त्या जनावराच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप टाकले जाऊन तो व्यक्ती देवाच्या दृष्टीत शुद्ध ठरत होता। मोशेचा भाऊ हारून आणि त्याच्या वंशजाईले देवाने आपले याजक म्हणून निवडले। देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आणि फक्त त्याचीच उपासना करून त्याचे खास लोक होण्यासाठी इस्रायल लोक सहमत झाले। खूप दिवस मोशे सिनाई पर्वत शिखरावर देवाची संभाषण करत होता। लोकाईले त्याची वाट पायता पायता कंटाळा आला, म्हणून ते हारूनकडे सोनं घेऊन आले आणि त्याच्यापासून एक मूर्ती बनवण्यासाठी सांगितले की त्याने देवाच्या जागी त्या मूर्तीची उपासना करावी। अशा प्रकारे त्याने देवाच्या विरुद्ध भयंकर पाप केले। हारूनने त्याची 1 वासराच्या आकाराची सोन्याची मूर्ती बनवली। लोक बेभान होऊन त्या मूर्तीची उपासना करू लागले आणि त्या मूर्तीले बली चढू लागले। त्याच्या पापामुळे देवाले त्याचा भयंकर राग आला आणि त्याने त्याचा नाश करण्याचे ठरवले, पण मोशेने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याचा नाश केला नाही। शेवटी मोशे सिनाई पर्वतावर खाली उतरला। तो त्या 2 दगडाच्या पाट्याईले घेऊन होता ज्याच्यावर देवाने त्या 10 आज्ञा लिहिल्या होत्या। मोशे एवढा क्रोधित झाला की त्यानं त्या पाट्याईले चकनाचूर करून टाकल्या। मग त्याने त्या मूर्तीचा कडून चुरा केला आणि पाण्यामध्ये टाकला आणि लोकाईले ते पाणी पिण्यासाठी दिले। देवाने लोकाईवर भयानक पीडा पाठवली आणि त्याच्यापैकी बरेचसे माणसे त्याच्या मध्ये मरण पावले। मोशे परत पर्वतावर चढला आणि त्याने लोकाईच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली। देवाने मोशेचे ऐकले आणि त्याला क्षमा केली। मोशे 10 आज्ञा लिहिलेल्या नवीन पाट्या घेऊन परत पर्वतावर खाली उतरला। मग देवाने सिनाई पर्वतापासून प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे जाण्यासाठी लोकाईचे मार्गदर्शन केले।